मित्रांनो, असे म्हणतात की खूप नशीबवान लोकांच्या घरीच मुली जन्म घेतात, पण आजच्या तारखेला सुद्धा अनेक जण मुलींना डोक्यावरचं ओझं समजतात आणि मुलींचा जन्म होताच त्यांचे शिक्षण आणि लग्नाच्या खर्चाची चिंता करू लागतात. पण तुम्हाला माहिती आहे का, मुलीच्या जन्मापासूनच योग्य रीतीने चांगल्या योजनेत कमीत कमी रकमेची गुंतवणूक करून सुद्धा तिचे भविष्य सुरक्षित करता येते. पण अशी योजना आहे का? केंद्र सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाअंतर्गत मुलींचे शिक्षण आणि विवाहाकरिता लागणाऱ्या खर्चासाठी सुकन्या समृद्धी योजना सुरू करण्यात आली आहे, ज्यामुळे या दोन्हीही खर्चांच्या चिंतेतून तुम्हाला मुक्त होता येईल. योजना काय आहे, योजनेचे लाभ कोणते, पात्रता कागदपत्र, योजनेअंतर्गत खाते कसे उघडायचे आणि इतर सर्व आवश्यक घटकांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत अवश्य बघा आणि आजपासूनच गुंतवणुकीला सुरुवात करा. नमस्कार मित्रांनो, माहिती मीडियममध्ये स्वागत. इथे तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती नेहमी उपलब्ध असेल. सुकन्या समृद्धी योजना काय आहे? या योजनेमध्ये मुलीचा जन्म झाल्यापासून ती 10 वर्षांची होईपर्यंत तिच्या नावावर पोस्ट ऑफिस किंवा कोणत्याही ऑथोराइज्ड अधिकृत बँकेत तुम्हाला खाते उघडता येईल. ज्यावेळी मुलीचे वय वर्ष 21 पूर्ण होईल, त्याचवेळी या खात्याचा आणि त्यातील रकमेचा उपयोग करता येणार असून तुमच्या इच्छेनुसार मुलीच्या भविष्यासाठी खाते फिक्स देखील करता येऊ शकते. मित्रांनो, जर तुम्हाला 2 मुली असतील तर दोघींच्याही नावे योजनेअंतर्गत खाते उघडता येते. मुलगी 18 वर्षाची पूर्ण झाल्यानंतर तिच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी खात्यातील एकूण जमा रकमेपैकी काही रक्कम तुम्हाला काढता येऊ शकते. आता समजा 21 वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच कोणत्याही कारणास्तव मुलीचा मृत्यू झाला तर तिचे योजनेअंतर्गत असलेले खाते बंद केले जाते आणि खात्यातील जमा रक्कम त्यावरील व्याजासह मुलीच्या परिवाराला दिली जाते. सुकन्या समृद्धी योजनेचे लाभ कोणते आहेत? योजनेअंतर्गत केलेली गुंतवणूक, त्यावरील व्याज आणि अकाउंट मॅच्युरिटीनंतर मिळणारी रक्कम ही पूर्णपणे करमुक्त आहे. योजनेअंतर्गत गुंतवणुकीची रक्कम तुम्हाला रोख, चेक किंवा डिमांड ड्राफ्टने देखील भरता येते. तसेच जमा होणाऱ्या रकमेवर वार्षिक 7.6% व्याज प्राप्त होते, जे भारत सरकारद्वारा बदलले सुद्धा जाऊ शकते. मित्रांनो, 2014 ते 2021 पर्यंत बदललेले व्याजदर आपण स्क्रीनवर बघू शकता. पुन्हा बघण्यासाठी अधिकृत वेबसाईटची लिंक तुम्हाला या व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तसेच सुकन्या समृद्धी योजना ही वित्त मंत्रालय भारत सरकारद्वारा अधिकृत आणि समर्थित बचत योजना आहे, जी मुलींचे शिक्षण व विवाहासाठी लागणाऱ्या खर्चाच्या चिंतेतून मुक्तता देते. गुंतवणुकीची रक्कम किती आहे? मित्रांनो, योजनेमध्ये एका आर्थिक वर्षासाठी तुम्हाला कमीत कमी 250 रुपये, हो फक्त 250 रुपये, आणि जास्तीत जास्त वार्षिक 150,000 रुपयांची गुंतवणूक करता येते. याचाच अर्थ अगदी गरीब व्यक्ती असेल तरीही त्याला या योजनेमध्ये सहभागी होता येते. तसेच या खात्यावर पेनल्टीसुद्धा लागू शकते, म्हणजे वार्षिक 250 रुपये जी कमीत कमी रक्कम आहे ती देखील एखाद्या वर्षी भरली नाही तर त्या खात्यावर 50 रुपये पेनल्टी आकारली जाते. मित्रांनो, मुलीच्या नावे खाते उघडल्याच्या तारखेपासून पुढील 14 वर्ष पूर्ण होईपर्यंत खात्यात गुंतवणुकीची रक्कम जमा करता येणार आहे आणि खाते उघडल्यापासून 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच ते मॅच्युअर म्हणजे परिपक्व होईल. आता समजा अकाउंट मॅच्युअर होण्यापूर्वीच लाभार्थी मुलीचा विवाह झाला तर विवाहाच्या तारखेनंतर खाते सुरू ठेवले जाणार नाही, याचा अर्थ ते बंद केले जाईल. योजनेअंतर्गत अधिकृत बँक कोणत्या आहेत? तुम्हाला पोस्ट ऑफिस अथवा या सर्व बँकांमध्ये सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मुलीच्या नावाने खाते उघडता येईल. स्टेट बँक ऑफ इंडिया, आंध्रा बँक, अलाहाबाद बँक, बँक ऑफ बरोडा, बँक ऑफ इंडिया, कॉर्पोरेशन बँक, देना बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, ॲक्सिस बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ICICI बँक, IDBI बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, पंजाब अँड सिंध बँक, स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ मैसूर, स्टेट बँक ऑफ पटियाला, सिंडिकेट बँक, युको बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि विजया बँक. मित्रांनो, या सर्व बँक्सची लिस्ट तुम्हाला आपल्या व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मिळेल. आता सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खाते उघडण्यासाठी पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे कोणती? मित्रांनो, मुलीचे वय 10 वर्षाच्या आत असेल तर योजनेअंतर्गत खाते उघडता येते आणि त्यासाठी तुम्हाला SSY अकाउंट ओपनिंग फॉर्म, म्हणजे सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खाते उघडण्यासाठी लागणारा फॉर्म, लाभार्थी मुलीचा जन्मदाखला, मुलीच्या पालकांचा रहिवासी दाखला म्हणजे ॲड्रेस प्रूफ आणि ID प्रूफ
म्हणजे ओळखपत्र तसेच पासपोर्ट साईज फोटोग्राफ या सर्व बेसिक कागदपत्रांची गरज आहे. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खाते कसे उघडावे? मित्रांनो, कागदपत्रांची पडताळणी करून पात्रता ठरवावी लागते, त्यामुळे अजून तरी या योजनेसाठी ऑनलाईन खाते उघडता येणार नाही. परंतु ऑफलाईन अर्ज करून खाते उघडल्यानंतर ते तुम्हाला ऑनलाईन ऑपरेट करता येऊ शकते. खाते उघडण्यासाठी आवश्यक योजनेचा फॉर्म तुम्हाला सर्व अधिकृत बँकांमध्ये मिळेल. तुमच्याकडे जर नेट बँकिंगची सुविधा उपलब्ध असेल तर फॉर्म तुम्हाला ऑनलाईन देखील डाउनलोड करता येईल. उदाहरण म्हणून इथे ICICI बँक सुकन्या समृद्धी योजना असे गुगल ब्राउझरमध्ये सर्च केले असता अशा प्रकारे लिंक समोर येईल. त्यावर क्लिक करा. वेबसाईटच्या मेन पेजवर खाली स्क्रोल केल्यानंतर योजनेची माहिती मिळेल. आता फॉर्म डाउनलोड करण्यासाठी इथे ओपन अकाउंटवर क्लिक करा आणि अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म डाउनलोड अथवा प्रिंट करता येईल. आलेला फॉर्म संपूर्ण भरून त्यासोबत सांगितलेली सर्व कागदपत्रे जोडा आणि गुंतवणुकीच्या रकमेसह फॉर्म बँकेच्या शाखेत जमा करा. संपूर्ण प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर खाते उघडून गुंतवणूक सुरू केली जाईल. मुलीचे भविष्य सुरक्षित करणे आपल्याच हातात आहे, त्यामुळे आजच सुरुवात करा आणि ही अत्यंत महत्त्वाची माहिती इतरांसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटू एका नवीन माहितीसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.